बातमी आहे गोंदियामधून. गोंदिया जिल्ह्यातील सौंदड येथे शंकरपटाचा थरार पाहायला मिळाला. 100 बैलजोड्यांनी यात सहभाग घेतला होता. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील बैलजोड्यांचा देखील सहभाग होता. भव्य शंकरपट बघायला नागरिकांची गर्दी उसळली होती. गोंदियातील सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड या गावामध्ये 2 दिवसीय जंगी शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं. या शंकरपटामध्ये गोंदिया जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील तसेच मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील बैलजोड्यांनी देखील सहभाग घेतला होता. शंकरपट बघण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केलेली पाहायला मिळाली. तरीच्या काळामध्ये 10 वर्षासाठी ह्याच्यावरती बंदी आली होती कोर्टाकडून, पण आता ती बंदी जी आहे ती उठलेली आहे. आणि त्याचमुळे हे जे आपले हजारोच्या संख्येने जे शेतकरी बांधव आणि जे प्रेक्षकगण इथे दिसत आहेत तुम्हाला, हे या शंकरपटाची आनंद लुटण्यासाठी आणि त्याच्यानंतरचं जे शेतीच्या हंगामाच्या नंतर जेव्हा माहोल कसा एक मनोरंजक करता येईल किंवा चांगल्या प्रकारे कसं ग्रामीण क्षेत्रातल्या ह्याच्यामध्ये आपण आणू शकतो त्याच्यासाठी शंकरपटाचं आयोजन करण्यात येतं. हा दुसरा वर्ष आहे ज्या ठिकाणी शंकरपट समिती आयोजन करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने 100 जोड्या या ठिकाणी आलेले आहेत आणि 3.5 लाख रुपयाचे या ठिकाणी जवळपास अंदाजे रक्कम बक्षीस वितरणाला वितरित. या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या ठिकाणी 2 जोड्या आलेल्या आहेत आणि लोकांच्या पाहण्यासाठी खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. मागच्या वर्षी सुद्धा मिळालेला होता, पण आज या वर्षी सुद्धा आम्हाला मिळालेला आहे. आम्ही दरवर्षी काही ना काही नवीन याच्यामध्ये आम्ही जोड करून दरवर्षी आपण शेतकऱ्याच्या राजा शंकरपट समितीच्या वतीनं आपण आयोजन करणार आहोत.